मोहोळ येथील सर्वसाधारण नागरिकांना मोहोळ प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देण्यात येत आहेत. कृपया सर्वांनी नियमांचं पालन करायचं आहे, प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. नियम पाळा, कोरोना टाळा, सतर्क राहा, कोरोना टाळा. प्रशासनाला सहकार्य करा, कोरोना टाळा. स्वच्छ हात धुवा, कोरोना टाळा. मास्कचा वापर करा, कोरोना टाळा. मित्रांनो, हे सर्व प्रशासन आपल्यासाठी झटत आहे आणि माझी सर्व बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, कोणीही विनाकारण घराबाहेर फिरायचं नाही. जर का आपण घराबाहेर फिरत असताना जर चुकून आपला कोणत्याही पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क झाला आणि तो पॉझिटिव्हपणा आपल्यासोबत आपल्या घरात आला आणि आपल्या निष्पाप जीवाला त्याचा जर फटका बसला तर याला जबाबदार कोण असेल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि जर हा प्रकार आपल्या घरात आपल्या लहान मुलाला झाला आणि आपल्या मुलानं जर आपल्याला प्रश्न विचारला बाबा काय चूक होती माझी, तर याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? म्हणून मित्रांनो, एक दोन वेळी आपल्याला सांगतोय, बाबा काय चूक होती माझी, बाबा काय चूक होती माझी, तुम्ही सांगाल ते ऐकत होतो, घराबाहेर जात नव्हतो, कोरोनाच्या भीतीपोटी लहानपणीच शाणा झालतो. बाबा काय चूक होती माझी, तुम्ही सांगाल ते ऐकत होतो, घराबाहेर जात नव्हतो, कोरोनाच्या भीतीपोटी लहानपणी शाणा झालतो. बाबा आजकाल मी तुम्हाला किंडर जॉय चोकोबार ही मागत नव्हतो. बाबा आजकाल मी तुम्हाला किंडर जॉय चोकोबार ही मागत नव्हतो. बाबा तुमच्या प्रत्येक गोष्टीत होतो मी राजी, सांगा ना बाबा काय चूक होती माझी. बाबा तुम्हीच गेलता ना बाहेर बाजार आणायचा म्हणून फिराला. बाबा तुम्हीच गेलता ना बाहेर बाजार आणायचा म्हणून फिराला. किराणा आणण्याच्या नावाखाली मित्राला भेटायला म्हणत होते ना घराबाहेर जाऊ नकाच म्हणून तुम्हाला आजी, बाबा काय चूक होती माझी. का गेलता गरज नसताना बाबा बाहेर का गेलता गरज नसताना, मी घरात लहान आहे हे माहीत असताना बाबा आता मला नीट श्वास ही घेता येईना, बाबा माझी ताप ही कमी होईना, बाबा सांगा ना मी आता वाचेन का, बाबा सांगा ना मी आता वाचेन का, माझ्यासोबत दवाखान्यात तुम्ही येणार का, माझ्या जवळ तुम्ही बसणार का, बाबा नकोय मला फळ आता ताजी, बाबा सांगा ना काय चूक होती माझी, बाबा सांगा ना काय चूक होती माझी. मित्रांनो, जर का हा प्रश्न आपल्या मुलानं जर तुम्हाला विचारला माझी काय चूक होती म्हणून, तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नक्कीच नसणार आहे. म्हणून निरुत्तरित होण्यापेक्षा तुम्हाला परत एकदा विनंती करतो, आपण सगळ्यांनी आपल्या घरात बसण्याचंच आपलं हित आहे, एवढं मात्र लक्षात ठेवावं.